नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी गजाननराव, संचालक श्री क्लासेस लोणार आणि मोटिवेशनल स्पीकर. आज शिक्षक दिनानिमित्त मी सर्वांचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय. आज आपण जाणून घेऊया शिक्षकाचं महत्त्व. तर सुरुवात करतोय छोट्याशा गोष्टीनं. बघा, एक गोष्ट सुरू होते एका शाळेपासून. शाळेमध्ये एक वर्ग भरलेला असतो, वर्गामध्ये विद्यार्थी असतात, शिक्षक शिकवत असतात. तर शिक्षक एक प्रश्न विचारतात मुलांना, त्यांना त्यांची कल्पनाशक्ती तपासायची असते. बघा, प्रश्न विचारतात की मुलांनो, मी जर तुम्हाला 100 रुपये प्रत्येकाला दिले तर तुम्ही काय करणार? आता मुलांचे विचार करण्यास सुरुवात झाली. कोणी म्हणे मी पुस्तक घेणार, कोणी म्हणे मी खेळणं घेणार, कोणी म्हणे मी चॉकलेट्स विकत घेणार, एखादी मुलगी म्हणे मी याची बाहुली विकत घेणार. परंतु एक मुलगा कोपऱ्यामध्ये शांत बसलेला होता. त्याच्या डोक्यामध्ये कदाचित वेगळेच विचार चालले असाव. शिक्षक त्याच्याजवळ गेले, त्याला म्हणाले, बाळा तुला काय पाहिजे, तू काय घेणार आहे मी जर तुला 100 रुपये दिले तर? तो म्हणे, सर तुम्ही जर मला 100 रुपये दिले तर मला खूप आनंद होईल, त्या 100 रुपयाचा मी माझ्या आईसाठी चष्मा विकत घेईल. शिक्षक म्हणाले, चष्मा तर तुझे वडील पण घेऊन देतील, तू तुझ्यासाठी काय घेशील? तर मुलगा म्हणाला, सर माझे वडील या दुनियेत नाही आहेत. असं उत्तरानं शिक्षकाचं हृदय भरून आलं आणि शिक्षकाने 100 रुपये काढले आणि त्या मुलाला दिले आणि परत 100 रुपये म्हणे हे कर्ज म्हणून तुझ्याकडे ठेव आणि हे मला परत आयुष्यात ज्यावेळेस तू मोठा होशील, कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे की तू तुझे विचार असे आहेत की तू नक्कीच जीवनामध्ये मोठा होशील, आणि हे परत 100 रुपये शिक्षकाने त्याला दिले. असा तो एक छोटीशी घटना होती. त्या घटनेनंतर 20 वर्ष झाले. 20 वर्षानंतर शिक्षकाचा क्लास सुरू होता आणि त्या शाळेच्या समोर कलेक्टरची गाडी उभी राहिली. कलेक्टरची जशी का गाडी उभी राहिली, सगळ्या लोकांचं लक्ष त्यांच्याकडे गेले. गाडीमधले कलेक्टर उतरले आणि सरळ शाळेच्या त्या वर्गामध्ये गेले आणि त्या शिक्षकाचे पाय धरले आणि नमस्कार केला. शिक्षकाने ओळखलं नव्हतं. तो ते कलेक्टर साहेब म्हणाले, आता तो मुलगा नव्हता, ते कलेक्टर झालेले होते. म्हटले, सर मी तुमचं कर्ज फेडण्यासाठी आलेलो आहे, मी तुमचे 100 रुपये फेडण्यासाठी आलेलो आहे. अक्षरशः या घटनेनं त्या शिक्षकाचा त्या मागच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांना त्या क्षणात लक्षात आलं, अरे त्यांनी लगेच त्या मुलाला, त्या कलेक्टरला मिठी मारली. आणि बघा, एक छोटीशी घटना होती, एक छोटासा इम्पॅक्ट झालेला होता जीवनामध्ये. त्या शिक्षकाचं फक्त एक एवढं त्या शिक्षकांनी केलं होतं की त्या मुलांवर विश्वास ठेवला होता आणि एक त्याचे विचार या जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला होता. बघा, आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्यासाठी शिक्षक मित्रांनो खूप खूप करतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासोबत मी बोलतो आहे की शिक्षकाचं स्थान आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे. बघा, शिक्षक जर नसतील तर विद्यार्थ्याला काही महत्त्व नाही आहे. तुम्ही APJ अब्दुल कलाम घ्या, तुम्ही स्वामी विवेकानंद घ्या, तुम्ही कोणतेही सक्सेसफुल व्यक्ती घ्या, त्यांना गुरु होता. तुम्ही चंद्रगुप्त पाहिला असेल तर चंद्रगुप्तने सुद्धा एक अखंड भारत साम्राज्य केलं, ते त्यांच्या गुरुमुळं, आणि ते गुरु होते चाणक्य. ते त्यांचे विचार त्या चंद्रगुप्तांनी प्रॅक्टिकल जीवनामध्ये अवलंबले, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. पुस्तकी ज्ञान घेणं आणि जीवनात त्याचा वापर करणं ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. काही लोक फक्त पुस्तकाचा ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना ते ज्ञान व्यवहारात वापरता येणार नाही. तर ते व्यवहारात वापरण्यासाठी आपल्याला शिक्षकाचं मार्गदर्शन महत्त्वाचं असतं. नाहीतर असे आपण पुस्तकं वाचूनसुद्धा आपण ज्ञान घेऊ शकतो, परंतु शिक्षक आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे आहेत. कारण शिक्षक जर जीवनात नसतील, बघा MS धोनी असो, किंवा तुमचा आवडता क्रिकेटर असू द्या, किंवा तुमचा आवडता ॲक्टर असू द्या, किंवा तुमचा आवडता स्पोर्टमन असू द्या, त्याच्या जीवनामध्ये शिक्षक खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्या आजूबाजूला सर्व शिक्षक आहे. आपल्या शाळेचे शिक्षक हे प्रोफेशनली शिक्षक आहेत, ते आपल्याला ट्रेन करण्यासाठी आलेले आहे. परंतु आपण त्यांना तितका मान देतो का, हा प्रश्न आपल्याला विचारला पाहिजे. आज शिक्षकाचं महत्त्व आपल्या समाजामध्ये खूप कमी कमी होत चाललेलं आहे. ही सर्वात दुर्दैवाची गोष्ट आहे. आज शिक्षकाकडे आपण थोड्याशा वेगळ्या नजरेनं पाहतोय, परंतु तसं नाही आहे. शिक्षकावर खूप जबाबदाऱ्या आहेत. बघा, जिल्हा परिषदचे शिक्षक असो की प्रायव्हेट शिक्षक असो की या जगातला कोणत्याही शाळेतील शिक्षक असो का प्रायव्हेट क्लासेसमधले शिक्षक असो, ते फक्त तुमच्या चांगल्यासाठीच लढत असतील आणि आपण तो विश्वास विद्यार्थी मित्रांनो आपण त्या शिक्षकांवर दाखवला पाहिजे. आज जर शिक्षक पनिशमेंट करत असतील तर पालक लोक मंडळी, मी मलासुद्धा बोलतोय की आपण काय करतो, त्या शिक्षकाला जाऊन विचारतो तुम्ही पनिशमेंट का करता. आपण प्रश्न विचारतो की तुम्ही का करता काय नाही करते, मग त्या माणसाचं त्या तो सुद्धा एक माणूस आहे शिक्षक, हे सुद्धा आपण जाणलं पाहिजे. त्या शिक्षकाला पण मन आहे, हे सुद्धा त्याला वाईट वाटू शकतं, हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. ह्या गोष्टी जर आपण नक्कीच पाहिल्या तर नक्की शिक्षकाचं स्थान या समाजामध्ये उंचावलेलं दिसेल.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक हे फक्त शिक्षक नसतात, ते आपले फादर पण असतात, कारण ते सगळ्यात जास्त आपले काळजी करतात. विद्यार्थी मित्रांनो, एक दोन गोष्टी लक्षात ठेवा. एक, की ह्या जगात आपलं वाईट शिक्षक आणि आपले पॅरेंट्स कधीच करणार नाही, विचारसुद्धा करणार नाही. ते प्रॅक्टिकल उदाहरण बघा, आज आई वडील मुलाला चांगलं घर देतात आणि जुन्या घरात ते राहतात, आणि शिक्षकसुद्धा कधीच तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन जीवनामध्ये करणार नाही. असा जगात एकही शिक्षक नाही की ज्या शिक्षकाला वाटणार नाही की माझा शिक्षक की माझा जो विद्यार्थी आहे तो चांगला बनावा, त्याला वाटेल की हा चांगलाच बनला पाहिजे, तो वाईट मार्गाने जावं असा कधीच विचार तो शिक्षक करणार नाही. त्यामुळे शिक्षकाला एक स्थान देणं आपलं गरजेचं आहे. बघा, शिक्षक दिनानिमित्त आज हा शिक्षक दिन आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करतो. संपूर्ण भारतात हा सण साजरा केला जातो शिक्षकाचा. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हीसुद्धा शिक्षकाचं स्थान मान्य केलं पाहिजे, शिक्षकाच्या भावना समजून घेतल्या पाहिजे, त्यांचं इंटेन्शन समजून घेतलं पाहिजे. आम्ही तुमच्यासोबत तुमच्यावर रागवतो, तुम्हाला प्रेमानं बोलतो, हे आमचं इंटेन्शन असतं, तुमच्यामध्ये बदल घडवायचा असतो. कधी मी तुमच्यावर रागावतो, तुमचे शिक्षक पण तुम्हाला अपमान करतात, कारण ते तुमची शक्ती तपासणारे असतात. लक्ष द्या, जीवनात जेवढे संकट येतात ते सगळे शिक्षक आहेत. आज कोरोना आला हा सुद्धा एक खूप मोठा शिक्षक आहे, हे आपण मानलं तर तो शिक्षक आहे. आणि जर त्या शिक्षकाला आपण वाईट नजरेनं पाहिलं कोरोनाला, तर बघा आपली काय परिस्थिती होईल. आज खूप संधी उपलब्ध झालेल्या आहेत, ऑनलाईन शिक्षणाकडे आपण वळलो पाहिजे. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन बँकेचे अकाउंट्स वाढलेले आहेत, जे सुरुवातीला आपल्याला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन खूप भीतीचं वाटायचं, पण आज आपण बँकेत जाणं टाळतोय. का टाळतोय विचार करा. ऑनलाईन शॉपिंगकडे आपण वळलो आहे, तर ऑनलाईन शिक्षणसुद्धा हा एक खूप बेटर पर्याय आहे. तर आज आपण शिक्षक दिनानिमित्त बदल आपण स्वीकारणार आहोत अशी आपण शपथ घेतली पाहिजे. चालू काळानुसार आपण बदललो पाहिजे. आज ज्याची गरज आहे ते आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. त्यामुळे श्री क्लासेस लोणारने सुद्धा ऑनलाईन शिक्षण आणि ऑफलाईन शिक्षण दोन्ही शिक्षणाचा अवलंब केलेला आहे. ज्यावेळेस विद्यार्थी घरी असतील तरी पण ते शिकले पाहिजे, आणि ज्यावेळेस विद्यार्थी क्लासमध्ये असतील तरी पण शिकले पाहिजे. कुठल्याही प्रकारात त्यांचा शिक्षणात खंड पडला नाही पाहिजे, कारण कोरोना काळ हा जाणार राहणार नाही, हा जाणारच आहे. परंतु आपण आहे तसे राहणार का आपण आहे तसे त्यामध्ये खूप बदल करणार हे आपण ठरवलं पाहिजे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर, लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. सर्व विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे ही जबाबदारी तुमची. आणि श्री क्लासेसचं ॲप्लिकेशन सर्वांनी डाऊनलोड करा, वेबसाईटला व्हिजिट करा असे मी सर्वांना विनंती करतो. व्हिडिओ प्रेमपूर्वक पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.